मित्रांनो, तुळजा भवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर शाळेमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ क्लासेस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण इयत्ता आठवी या वर्गाचा भूगोल विषयाचा पाचवा पाठ अभ्यासत होतो। मागील तासिकेमध्ये आपण या पाठाविषयी माहिती घेतली होती आणि या तासिकेमध्ये आपल्याला सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम लिहायचे आहेत, परिणाम पाहायचे आहेत। तर सागरी प्रवाह म्हणजे काय की ज्या वेळेस सागराचं पाणी हे जागा बदलतं, हे जागा बदलत असतं त्याला आपण सागरी प्रवाह म्हणतो। या सागरी प्रवाहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो तर हवामानावरील परिणाम पाहायचा आहे आपल्याला, सागरी जीवसृष्टीवरील परिणाम, मासेमारी व्यवसायावरील परिणाम आणि सागरी वाहतुकीवरील परिणाम। तर या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण सागरी प्रवाहाची दिशा, वेग, गती या बद्दल आपण माहिती पाहिली होती। या तासिकेमध्ये आपण सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते आहेत तर हवामानावरील परिणाम पाहत असताना उष्ण सागरी प्रवाहामुळे किनारपट्टी जवळील तापमानाचे व पावसाचे प्रमाण वाढते। उष्ण सागरी प्रवाह यामुळे किनारपट्टीवरील तापमान आणि त्याचबरोबर पावसाचे प्रमाण हे वाढते। उदाहरणार्थ पश्चिम युरोपच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण सागरी प्रवाहामुळे हवामान हे उबदार बनते। हा हवामानावर होणारा परिणाम आहे। दुसरा आपल्याला पाहिजे सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम। सागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीव आढळतात, जसे छोटे मासे आहेत, मोठे मासे आहेत, वनस्पती आहेत। मग या जीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते। मग हा अन्न पुरवठा होत असताना सागरी प्रवाह हा यावर परिणाम करणारा एक घटक आहे। जसं आपण पाहतो की सागरी प्रवाहामुळे सागरातील पाणी हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदलत राहतं। एका ठिकाणी किंवा एका जागी संचित स्वरूपात राहत नाही, ते जागा बदलत असतात। ही जागा बदलत असताना सागरी प्रवाहामुळे सागरातील सजीवांना खाद्यांचा पुरवठा होतो व सागरी जीवसृष्टीला व तेथील सागरी जीवसृष्टीचा आणि तेथील परिसंस्थेचा विकास त्या ठिकाणी होतो। सागरात असलेल्या जीवसृष्टीला खाद्यान्नाचा जे खाद्य लागणार आहे त्याचा पुरवठा झाल्यामुळे त्या ठिकाणी सागरी जीवसृष्टी जी आहे ह्या जीवसृष्टीचा आणि तेथील परिसंस्थेचा विकास या ठिकाणी झालेला दिसून येतो। आता मासेमारी व्यवसायावरील परिणाम। आपण पाहतो की सागरामध्ये मासे आढळतात, त्यामुळे सागरी किनारपट्टीवर मासेमारीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो। मासेमारीसाठी किंवा मासे जास्त प्रजनन कुठे करतात तर ज्या ठिकाणी पाण्याचा उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह ज्यावेळेस एकत्र येतात, अशा एकत्रित झालेल्या पाण्याच्या या प्रवाहामध्ये मासे जास्त प्रमाणात प्रजनन करतात। म्हणजे माशांची वाढ ही जास्त प्रमाणात होते आणि अशा ठिकाणी मत्स्य क्षेत्रे विकसित झालेली आपल्याला दिसून येतात। म्हणजेच सागरी प्रवाहामुळे मासेमारी व्यवसायावर हा एक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। कसा तो की मासे हे प्रजनन करत असतात, जास्त प्रजनन करतात कोणत्या ठिकाणी, ज्या वेळेस उष्ण सागरी प्रवाह आणि शीत सागरी प्रवाह ज्यावेळेस एकत्र आलेले असतात आणि या एकत्र आलेल्या सागरी एकत्र झाल्यानंतर जो सागरी प्रवाह निर्माण होतो अशा पाण्यामध्ये मासे प्रजनन जास्त करतात आणि अशा ठिकाणी मग मत्स्य क्षेत्रे विकसित होतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय किंवा मासेमारीचा व्यवसाय हा चालतो। आता सागरी वाहतुकीवरील परिणाम। ज्या वेळेस सागरी प्रवाह उष्ण शीत सागरी प्रवाह ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्या भागात दाट धुके निर्माण होतात। धुके पाहिले तुम्ही, धुके तुम्हाला माहितीये की दूर सूक्ष्म असे जलकण असतात, त्याला आपण हिमनग म्हणतो
अशा प्रकारचे हिमन सूक्ष्म असे धुराच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. समोरचा माणूस आपल्याला दिसत नाही. कधी कधी असं धुकं आपल्याकडे सुद्धा पडत असताना किंवा पडलेला आपण पाहिले. मग आपण पाहतो की समोरचा माणूस आपल्याला धुसर धुसर दिसतो, कारण पूर्णतः हवामानामध्ये काय झालेलं असतं, धुकं तयार झालेलं असतं. मग सागरी प्रवाहामुळे काय होतं, शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी दाट अशा स्वरूपाचे धुके तयार होतात. आणि हे धुके तयार झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, वाहतुकीस धोका निर्माण होतो. सागरी प्रवाहांना अनुसरून सागरी वाहतूक केल्यास वेळेची व इंधनाची बचत होते. आणि या सागरी प्रवाहाला अनुसरूनच सागरी वाहतूक केल्यास, सागरी वाहतूक तुम्हाला माहिती आहे वाहतुकीचे प्रकार आहेत, रस्ते वाहतूक आहे, जल वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे. आता सागरी प्रवाह, सागरी वाहतूक तुम्हाला माहिती आहे की सागरातून जहाज, मोठमोठे जहाज आहेत समजा, हे वाहून नेले जातात. मग अशा ठिकाणी सागरी वाहतूक होत असते. मग अशा ठिकाणी या दाट धुक्यामुळे हा सागरी प्रवास करण्यासाठी किंवा सागरी वाहतूक करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. एक लक्षात, म्हणजे आपण एकंदरीत सागरी प्रवाहाची मानवी जीवनावर परिणाम पाहत असताना हवामानावरील परिणाम, हवामानावरील परिणाम पाहत असताना आपण काय पाहिलं की ज्या वेळेस किनारपट्टीवरील प्रदेशामध्ये उष्ण सागरी प्रवाहामुळे काय होतं, तापमानाचे व पावसाचे प्रमाण काय होतं त्या ठिकाणी वाढतं. सागरी जीवसृष्टीवरील परिणाम आपण पाहिले, मासेमारी व्यवसायावरील होणारे परिणाम आणि सागरी वाहतुकीवरील होणारे परिणाम हे आपण पाहिले. मग आता सागरी खोल सागरी प्रवाह कशाला म्हणायचं, किती खोली, तर 500 मीटर पेक्षा अधिक खोलीवर असलेले सागरी प्रवाह खोल सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. उष्णता क्षारता अभिसरणामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात. खोल सागरी प्रवाह महासागरांच्या तळापर्यंत वाहतात व ते खोल ते सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नदीप्रमाणे सतत वाहत असतात. ग्रीनलँड व युरोपीय खंड यामधील भागात सागर पृष्ठावरील जल समुद्राच्या तळाच्या दिशेने खोल वाहत जाते आणि जल सागराच्या तळातून अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते आणि तेथून पुढे हे जल सागर भूपृष्ठाच्या किंवा सागर पृष्ठाच्या दिशेने वर जाते. खोल सागरी प्रवाहामुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते व त्यास सुमारे 500 वर्षाचा कालावधी लागतो. या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्यावरून होणारी हालचाल असेही म्हटले जाते. खोल सागरी प्रवाहांचे महत्व, तर उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. या अभिसरणामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे आणि सागराच्या तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व थंड पाणी सागराच्या पृष्ठाकडे आणले जाते. हे झालं खोल सागरी प्रवाहांचं महत्व. तर सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील होणारे परिणाम, खोल सागरी प्रवाह कशाला म्हणतात आणि खोल सागरी प्रवाहाचं महत्व आज आपण या तासिकेमध्ये पाहिलं आहे. आणि अशा प्रकारे सागरी प्रवाह हा पाठ आपला या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. या पाठाचा स्वाध्याय प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. पुढच्या तासिकेमध्ये आपण नवीन पाठासहित भेटणार आहोत. तोपर्यंत आपण आता इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.